गुड मॉर्निंग मित्रांनो, तर दिवस दुसरा खारे बटन, जो मी पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं की आमची क्वार्टर फायनल आणि सेमी जी आज होणार आहे खारे बटनमध्ये, तर त्यासाठी आम्ही आज परत दुसऱ्या दिवशी म्हणजे आम्हाला रविवारी बोलवलेला, तर आज रविवार आहे तर आज आम्ही आता निघालोय, म्हणजे मी माझ्या घरातून निघालोय, बाकीचे सर्व आपापल्या घरातून निघालेत, सर्व एकत्र जमतील आता बाजारात, तर सगळे वाट बघतात आहेत असं मेसेज आलाय, बघू आता। तर आता आम्ही निघालोय, नवीन बघणाऱ्यांना माहिती नसेल की काय बोलतोय काय ते माहिती नसेल, तर नवीन बघणाऱ्यांसाठी पहिली मागची व्हिडिओ बघा, मागची म्हणजे मागची नाही, आत्ता ही व्हिडिओ जी बघताय त्याच्या मागची व्हिडिओ बघा, ज्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी आम्ही खारेपाटणला गेलेलो जिथे आमच्या मॅच होत्या, तर ती व्हिडिओ बघा, त्यानंतर ही व्हिडिओ बघा, पण व्हिडिओ बघा ओके। आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला, जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल। वाजले किती ते बघ, चांडा चौकडे एवढेच जमले अजून। तुझा काय म्हणणं अमित त्याच्यावर? आम्ही आता खारे वाटणला मॅच एक चाललो, फायनलला जायचं, आमचा कॉल करायचा, आम्ही येत चाललो। खोय गेलो? संदेश, संदेश 2 मिनिटांसाठी इथे येणार का? संदेश, संदेश जरा 2 मिनिटांसाठी आमचे अँकर, आमचे अँकर आलेले आहेत, 2 मिनिटांसाठी आम्हाला वेळ देईल का? हाय गाईज, आणि बैल, आणि बैल यायला, नाही बोल काहीतरी, त्या दिवशी लय बोलत होतो ना, बोल आता। तर तो आज आज काय उपवास होतो, आज लास्ट का थोडं नाही, काल भारी खेळला सेमी सोबत असलो का? सेमी भारी खेळलो, काल अंडरआर्म पण गेलो, अंडरआर्म तो वाशी आहे आणि साधारण खुराशी, तो अंडरआर्म तो नाही पण जो अंडरआर्म तो, आणि मला वाटतं साधारण 100 एक रन मारता ना तू, 100 ना 92 रन झाले, 78 पहिल्या मॅचित तो एकटाच, म्हणजे 100 च्या वरच रन झाले बा एकट्याचे, पहिले 92 त्याच्यात मला वाटतं 70 एक रन, 78 रन ह्यानी मारलेले, ह्यानी चौदाडीला। तर काल अंडर मग भारी खेळलो, तिकडे पण आम्ही सेमीफायनलला गेलो आपला, ए खायच्या दा हरकुळ मध्ये, हरकुळ खुद्रुक काय बुद्रुक तिकडे काय करतो, तिकडे आम्ही सेमीफायनलला असो, पण आम्ही आता खारे वाटणला चाललो, त्याच्यामुळे आमका काय तिकडे धाव भेटायचा नाही, त्यासाठी आम्ही लहानांका म्हणजे जे आमचे संघ सहकारी असत त्यांना सांगितलं तुम्ही इकडे राज्य सांभाळा, थांब ना बाजूक राहू ना। तर आता बघू संध्याकाळी ते सेमीफायनलला काय करतात, आम्ही तिकडे काय करतो, पण स्टे ट्यून काय काय सांगू आता, आता प्लेयर येतील त्याच्यावर, बोलवले नाही तिकडे 10 वाजता पोहोचायचं खारे बटन, पण आता वाजलेत किती माहिती आहे, आधी दिसणार नाही 9 म्हणजे अजून आमची गाडी पण नाही इल्या, गाडी इल्यानंतर आम्ही निघतलो, त्यानंतर कणकवली स्टॉप, हा कणकवलीत ना हात दुखलो माझं, कारण आता माझ्याकडे आज ट्रायपॉड नाही, त्यामुळे गाडीत राहलो, तिकडे गाडीत हे लाकड कोडा तो। तर ठीक आहे, पुढचं प्रवास दाखव दे, चला हॅपी जर्नी, बेस्ट ऑफ लक, टू व्हीलर घेऊन जाणार आणि हेल्मेट हेल्मेट घालून जाणार, टू व्हीलर कोणत शायनिंग, टू व्हीलर कोणत नाही घेणार, अमोल सरांना सांगा, अमोल सर, अमोल सर हेल्मेट घालून जा, हेल्मेटच केलं ना त्यानं डोक्याचा।
बोला काय सांगतो आपण आता खरे वाटायला लागलो तर तुझी काय प्रतिक्रिया? माझी काय प्रतिक्रिया नाही, आम्ही फायनल मारूनच आहे. तर हे असं म्हणतात की आम्ही फायनल मारूनच आहे. आम्ही 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 जरा एका मिनिटाचा वेळ देणार. एक उघडा आहे, एक डिक्की उघडा रे. आम्ही इकडे असं काय, आम्ही आमचे प्रामाणिक प्रयत्न करणार. आणि आपण प्रबळ तू काय, तू अशी काय तयारी स्वतःची करून आलास? स्वतःची तयारी म्हणजे मी सकाळी व्यायाम केला. नाही काय नाही, मी माझा नॅचरल गेम आहे तो खेळणार. आणि अंडा पाव खाल्ला आणि 360 खेळायचा. खजव्या घे, खजव्या घे. आम्ही आम्ही तुमची प्रतिक्रिया जरा इथे व्यक्त कराल का? आम्ही प्लीज कम हळूहळू सांग, तुझे सगळे तकडे आहेत, सगळे तकडे सांग. काय सांगू? अरे काहीतरी सांग ना. काय तुला काय वाटतं आज भगवती आमरड काय कशी खेळू शकते? आज आग पाणी करणार आहे भगवती. आणि किटा किटा आणि किटा गोव्याच्या किनाऱ्यावर तुमची काय प्रतिक्रिया? हॅलो सांग प्रतिक्रिया, सांग की मग घेते एवढं. नाही नाही आता 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 दोन एक 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 राजेशची प्रतिक्रिया, राजेशची प्रतिक्रिया, राजेशची प्रतिक्रिया. राजेश तुम्हाला काय वाटत एवढा लांबचा प्रवास कसा होईल? काल काल किपरिंग करताना पडलो त्याच्यावरती सलपाटा गेली होत. हा पहिला विचार या. त्याच्यानंतर आज किती वेळा तुम्ही का फिटनेसवर लक्ष देत नाही? वारंवार तुम्ही माझ्या बरोबर चला ना, वारंवार पडता इकडे नको जरा लाज वाटा. उद्या तू उद्या तुमच्या घरचे ही व्हिडिओ बघणार, त्यानंतर त्यांना समजणार की तुम्ही वाढलाय. राजेश फास्ट ब्रो तिची मुलाखत घ्यायची मग गाडी जायची. मोठं माणूस टाइम बघ, टाइम बघ राहिले उडून बाहेर काढतो, उडून बाहेर काढतो. चल चल गाडी जाऊ. गंगाधर गंगाधर आधी शक्तिमान होता, ये इकडे मारी. जर तुझी मुलाखत घेऊची झाली आमचा तर आमचं ओढून काढून घेऊची. हा गोविंद निघाला रे, पाच मिनिटात तर येतो, पाच मिनिट लवकर गाडी येऊच्या आधी. हे हे आम्ही लवकर ये. चल लिहिलो क्वेश्चन मार्क विचार. तुम्ही वारंवार इकडे इकडे सर्व फिल्डिंग करते वेळी वारंवार तुम्ही पडता, तुम्ही फिटनेसवर का लक्ष देत आवाज जरा म्हणजे हाताक पण लागला. काल पडलो तर हाताक पण लागला, पोटाक लागला. सांग ना व्हिडिओ येऊ काय तू की आता आपण एवढ्या लांब म्हणजे क्रिकेट खेळा म्हणजे मॅच खेळासाठी चाललो. आपण दोन मॅच जिंकलो आणि त्याच्यानंतर आपण तिसऱ्या मॅच साठी चाललो. हा जा इट्स ओके, जा काय असता जिंकलो. हा मग त्याच्यानंतर तुझी काय प्रतिक्रिया आता की आपण तिकडे एवढं जिंकलो, तीन सगळे मॅच जिंकलो आणि तुमका पण असं वाटतं की आम्ही जिंका करू तर आम्ही तेव्हा काहीतरी झालेलं असतं ना, तेव्हा काय विषय नाही. व्हिडिओ बघतात तेव्हा बरोबर काय बोलतो आता त्याच्या पुढे काय करू शकत नाही आम्ही, पण आम्ही जिंकणार एवढं नक्की. तुम्हाला संध्याकाळी ट्रॉफी दाखवूच. भगवती आमरडचे कॅप्टन बरोबर कायता कायता करतोय आणि बरोबर बरोबर मी करते कायता. चला टांग 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 टांग
मुझे दिले बेकरार तू ही बता पहला गुमा दिल दे दिया है जान तुम्हें देंगे लाओ सर हम आता अमरड वन निघाल कणकवली मार्गे अरे कणकवली मार्गे खारे बटन ओके डन लाइट लाइट बंद कैमरा बंद चला फिर मैं कहीं या मैं म्यूजिक दे ना म्यूजिक तरडंग ए तरडंग वालों को ना भाव जाने वाले लो अर्धो वाला ना है ना पांच रुपए है ना पांच रुपए बैठ गया
यस तुला काय बोलायचं आज जरा काय अरे नाही बोल 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 कौन कौन ली ये है कंदोली जा हर्षाच्या मठात तू कसं काय बसलं मठ चेंज केलास काय कर कर पर लाकाचे प्रेल आला हे काड काड बॅटी काढते असं असं आशीर्वाद दे 15 मिनिटं घेतात 15 मिनिटं तर आम्ही फायनली खारेवाटांच्या मैदानावरती पोहोचलो आणि पुढची तुमचा सगळी कहाणी यांची दाखवेन दाखवेन काय सांगेन तुमका अरे बरोबर ना तू कसले जेवतो म्हणजे आमचे चांगले प्लेअर दररोज सुट्टी ऍडजस्ट करून येतले ते काय घराकडे बसतले काहीच बघित असलास तर बघ बघित असलास तर मग पांढरा राव चल 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 खारेवाटण बाजारपेठ आणि खारेवाटण बस स्टॉप आम्ही इकडे जरा चहा पिऊ गेलो आणि मॅची इकडेच असत जवळ त्याच्या थोडं पुढे गेल्यानंतर मॅची असत सांगा या ठिकाणी आमरट संघ नाणेफेक जिंकतोय तर दुसऱ्या दिवसातील पहिला सामना खेळण्यासाठी आमच्या भगवती आमरड सज्ज झालेली आहे
तर दुसऱ्या दिवसाची पहिली मॅच म्हणजे क्वार्टर फायनल आम्ही जिंकलो. जोडी पहिली होती जी ओपनिंग ओपनर होते त्यांनी संपवले. दोघांनी संपवली थ्री सिक्स्टी आणि तो थँक्यू फोर ट्वेंटी फोर ट्वेंटी. सगळे बारीक खेळले असेच खेळा. फायनल आपल्याला मारायची. पाहुणं माझं आगत आहे. पाहुणं ना माझं आगत आहे. ते पाहुण्याने बघल्याने कसा मस्त ना. हो बाबल नाही थ्री सिक्स्टी काय ये ना काहीतरी ए झंझणीत मिसळ पाव उपाशे मित्र मंडळ काय किती किती आहे तर आजच्या दिवसातला दुसरा सामना आमचा म्हणजे सेमी फायनलचा सामना आता चालू झालाय. तर बघू टॉस विन आमच्या अपोजिट संघ जो आहे तो झालाय. बघू आता काय होतं. हॅलो मी करायचं काय वाईटम फोन कर. शाबाश गुड शाबाश यार गोयल शाबाश गोयल शाबाश गुरुत्रो गुरुत्रो गोयल शाबाश गोयल शाबाश दोन पाच एक चार
आणि फायनली भगवती आमरेडचा फायनल मध्ये प्रवेश झालेला आहे. काय फायनल ला गेलास तर आता फायनल मॅचचा टॉस मैदानावरती होत आहे. फायनल मॅच चालू आहे, चालू होईल आता. मित्रा मित्रा 60 किलोमीटर आहे, 60 किलोमीटर कन्फर्म काय ते सांगा. हा ठीक आहे, बॅटिंग आमची बॅटिंग असते, आम्ही बॅटिंग करतो. शेवटचा चेंडू आणि जिंकलेलो आहे. एक नंबर, एक नंबर बाबला खेळला तू. काही बोलून पकड़
आणि फायनली आम्ही फायनल मारलो पहिली आरे पाटणची. हा दोन दिवस कोणाबरोबर रत्नागिरीवाल्यांची हरवली आणि दोन दिवस आम्ही खारेपाटणला म्हणजे येत होतो. शेवटी प्लेयर आता तोडतले सगळे आणि हडका पण तोडतले तसं वाटतं माझा. बघू धन्यवाद रामेश्वर मित्र मंडळ खारेपाटण मला इथे बोलण्याची संधी दिली. आपण फार मोठ्या मनाने माझा सत्कार केला माईची शाल घातली या सगळ्यासाठी मी आपले प्रथमतः धन्यवाद व्यक्त करते. या क्रिकेट स्पर्धेच्या निमित्ताने येथे उपस्थित सन्माननीय व्यासपीठ आणि आपण सगळेच क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिक खेळाडू पंच गुणलेखक कॉमेंटेटर आणि आपल्यामध्ये दुवा साधणारे अँकर आजच्या या क्रिकेट स्पर्धेकडे बघत असताना वानखेडे स्टेडियम सुद्धा फिका पडेल असं मला वाटलं. कारण इथले जे ज्या पद्धतीने चिअर अप चाललेलं होतं खेळाडूंसाठी खेळाडू ज्या पद्धतीने खेळत होते त्यांची खिलाडू वृत्ती दाखवत होते कॉमेंटेटर ज्या पद्धतीने त्यांना त्याच्या संदर्भातले सगळे संदर्भ देत आपल्याला गुणलेखन करत असताना कुठली टीम कुठल्या स्टेजला या सध्या आहे हे सांगत होते आणि हे सगळं बघत असताना चेअर्स कर सोडल्या तर वानखेडे स्टेडियम इथे संपूर्णपणे उभारलं गेलंय असंच वाटत होतं. आणि ह्या संपूर्ण क्रिकेट स्पर्धेचं आणि अशा पद्धतीने आयोजन करण्याचं जे सामर्थ्य आणि शिवधनुष्य पेललेलं होतं ते आमचे तेजस राऊत आणि त्याचं रामेश्वर मित्र मंडळाने एकदा तेजस राऊत साठी जोरदार टाळ्या देऊया का. आणि ज्या सर्वांनी तेजसला ज्या पद्धतीने हा हे सामने भरवण्यासाठी प्रोत्साहन दिलं मग त्या क्रिकेट टीम असतील जवळजवळ 24 क्रिकेट टीम इथे खेळण्या इथले संपूर्ण हा परिसरातील हे नागरिक असतील खारेपाटणचे ग्रामस्थ असतील आणि रामेश्वर मित्र मंडळ असेल तर ह्या सगळ्या लोकांसाठी हॅट्स ऑफ आहेत. आणि ज्या जो हा क्रिकेट स्पर्धेचा कार्यक्रम इथे स्पॉन्सर्ड क्रिकेट स्पर्धा म्हणताना भरपूर पैसाही लागत असतो आणि ही सगळी स्पॉन्सरशिप ज्यांनी ज्यांनी दिली ह्या सगळ्यांना मानाचा मुजरा. मंडळी क्रिकेट हा सांघिक गेम आहे आपण फक्त खेळणं आणि सोडून देणं आणि पाहणं इथपर्यंतच न राहता क्रिकेटमधून ज्या पद्धतीने आपण सांघिकपणे खेळत राहतो असं सांघिकपणे आपण जीवनात सुद्धा यशस्वी होण्यासाठी काही प्रयत्न केले पाहिजेत असे मी या युवाईला सांगेन. पुढे जात असताना एकमेकांसोबत राहा एकमेकांच्या विचाराने जा एकमेकांना चांगले विचार द्या आणि प्रत्येकाला मदतीचा हात पुढे करा जो पुढे जात असेल त्याला पुढे जाण्यासाठी संधी द्या आणि त्याच्यासाठी जेवढा आपल्याला खारीचा वाटा उचलता येईल तेवढा सुद्धा वाटा उचला अशा पद्धतीचं आवाहन मी इथे करेन. आपल्या सगळ्यांमध्ये इथे आले आणि विशेषतः मी आमरण संघाचं आणि मंदार शेट्टी आमचा समोरच आहे त्याचे धन्यवाद एवढ्यासाठी व्यक्त करेन की त्याने पहिल्याच दिवशी टिकटॉकला आणि युट्यूबला आपली इथली मॅच आणि इथला सगळा परिसर आणि इथलं आयोजनासंदर्भात टाकलेलं होतं. अत्यंत सुंदर मनोरंजनात्मक कॉमेंट्री तो देतोस सांगत असतोस त्यासोबतच एक छान असं आव्हान सुद्धा त्याचं असतं आणि या आव्हानाला प्रतिसाद देत मला इथे उपस्थित राहण्यासाठी राहिलंच पाहिजे असं वाटलं आणि मी इथे उपस्थित राहिले. मगाशी आमरण संघाकडे मी बोलायला गेले तर बाळ जेठांना वाटलं की तो माझाच संघ आहे खरंच माझाच संघ आहे असं मी म्हणेन कारण हे तुम्ही सगळेजण आहात ही युवाई आहे आणि हीच युवाई भविष्य आहे संपूर्ण समाजाचं देशाचं आणि सर्वांचं त्यामुळे ह्या युवाईला आपण जपलं पाहिजे त्यांच्या चांगल्या गोष्टीसाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. चांगल्या गोष्टीसाठी प्रोत्साहन देत असताना वाईट गोष्टी कशा करू नका हे सुद्धा तेवढ्याच सांगितल्या पाहिजेत आणि एक समर्थ भारत घडवण्यासाठी आणि समर्थ भारत घडवण्यापूर्वी आपला गाव आपला परिसर आपली माणसं आपण जपत पुढे गेलं पाहिजे अशा पद्धतीच्या मी ते आवाहन करेन आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करेन. रामेश्वर मित्र मंडळालाही अनेक शुभेच्छा देईन खारेपाटण ग्रामस्थांनाही शुभेच्छा देईन आणि ही ग्रामदेवता आपल्या सगळ्यांनाच सुख समृद्धी आणि ऐश्वर संपन्न आरोग्य संपन्न करू अशा पद्धतीच्या मी या ग्रामदेवतेकडे आशीर्वाद मागेन आणि इथेच थांबेन. धन्यवाद. जय महाराष्ट्र.
एक षटकारासाठी पारितोषिक आहे। बंडाजी कोलते याने ठेवलेला 500 रुपयाचा रोख पारितोषिक, 400 रुपयाचा रोख पारितोषिक आणि अमित मुंज याने देखील ठेवलेलं 500 रुपयाचा रोख पारितोषिक जाते प्रसाद साठी। पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा। पुन्हा एकदा विनंती करतो प्रसाद या स्पर्धेचा मालिकावीर म्हणून प्रसादची निवड झालेली आहे। अमरडचा प्रसाद मालिकावीर। संजय देसाई आपणाला विनंती करतो आपण ही ट्रॉफी प्रदान करावी। विजय देसाई, विजयजी देसाई आपल्याला विनंती आहे। पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा। मालेगावीर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हर्षद आमरड भाऊ राणे यांना विनंती करतो आपण ही ट्रॉफी प्रदान करावी। उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून हर्षद याची निवड झालेली आहे। धन्यवाद। सुकांत वरुणकर, लियाकत काजी यांच्या हस्ते आणि सर्व व्यासपीठ आसपास भाई हजू या सर्व व्यासपीठावरील सर्व सन्माननीय यांना विनंती करतो एक नंबरची ट्रॉफी। स्पर्धेतील विजेता संघ रोख 25,000 रुपये आणि ही चमचमती ट्रॉफी जाते आमरड या संघाकडे। सर्व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते ही ट्रॉफी प्रदान केली जाते। सन्माननीय त्रिमूर्ती या ठिकाणी अश्व खाजू, सुकांजी वरुणकर, लियाकत काजी। धन्यवाद। या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम समाप्त झालेला आहे। व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचं आमच्या मंडळातर्फे हार्दिक स्वागत आणि सर्वांचं आभार धन्यवाद। हा कार्यक्रम या ठिकाणी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो। हा कार्यक्रम धन्यवाद। शैला फोटो काढ ना। भावेश हात बघ रे, भावेश हात बघ, भावेश हात बघ। तर झालेली आहे फायनल आणि जी ट्रॉफी आमका हवी होती ती ट्रॉफी पोरांनी भरपूर मेहनत करून ती ट्रॉफी मारल्यानी आणि मारलो मजा येईल। बाकी तुम्ही ब्लॉग मध्ये माझ्या मजा घ्यावा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। आणि परत एकदा की जर शुक्रवारची व्हिडिओ म्हणजे याच्या मागची व्हिडिओ जर बघितला नसलास तर तुम्ही जाऊन बघू शकता याच्या मागची व्हिडिओ म्हणजे पहिल्या दिवशीचा पूर्ण सगळा सूट त्या मागच्या व्हिडिओचा। धन्यवाद। बाय बाय।